व्यापाऱ्यांना सध्या जीएसटीच्या बाबतीत फार मोठ्या प्रमाणावर अडचणी आहेत. एखादं मोठं अँकर युनिट या केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने जर आणलं तर या परिसराचा विकास मोठ्या प्रमाणावर होऊ शकेल. नमस्कार, मी रोहित. आपण सध्या आहोत धुळेमध्ये. धुळ्यामध्ये येत्या 20 तारखेला लोकसभेसाठी मतदान होणार आहे. इथली राजकीय परिस्थिती कशी आहे आणि इथं व्यापाऱ्यांचा कसा मूड कसा आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आहेत धुळेचे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नितीन बंग सर. शहरामध्ये तसं वातावरण अद्यापपर्यंत स्पष्ट झालेलं नाही, परंतु अजूनही या शहरामध्ये मतदानाच्या बाबतीत मोदी साहेबांच्या दृष्टीने मतदान अशीच परिस्थिती सध्या असल्यामुळे तसं वातावरण आता सध्या तयार झालेलं आहे. व्यापाऱ्यांना सध्या जीएसटीच्या बाबतीत फार मोठ्या प्रमाणावर अडचणी आहेत. ज्यावेळेसपासून 2017 पासून जीएसटी लावलेला आहे केंद्र शासनाने, त्यावेळेस असं वाटलं होतं की एक नेशन एक टॅक्स असं असेल आणि त्यामुळे सगळे टॅक्स त्याच्यामध्ये येतील, परंतु तसं न होता बरेचसे टॅक्स तसेच्या तसे आहेत. आणि ह्या टॅक्सच्या बाबतीत ज्या काही अडचणी आल्या जवळपास 1000च्यावरती दुरुस्ती झाल्या, परंतु अद्यापपर्यंत एकदाही जीएसटीने एमनेस्टी स्कीम काढली नाही. नवीन कर असल्यामुळे या कराच्या बाबतीत बऱ्याच लोकांना शंका होत्या, बऱ्याच लोकांना अडचणी होत्या. या अडचणींच्यामुळे चुकीचे रिटर्न भरले गेले, चुकीचे दाखले तयार केले गेले, यावर शासनाने केंद्र शासनाने अद्यापपर्यंत दुरुस्तीसाठी कोणताही उपाय केलेला नाही. यासाठी राज्य केंद्र शासनाने यासाठी एक चांगल्या प्रकारची एमनेस्टी स्कीम आणावी, ज्याच्यामुळे 2017 पासून ज्या काही व्यापाऱ्यांकडनं चुका झाल्या असतील त्या सगळ्या चुकाही दूर होतील आणि केंद्र शासनाचा यामुळे जो अडकलेला रेव्हेन्यू तो रेव्हेन्यू पण त्याच्यामध्ये जमा होऊ शकतो. शासनाच्या या निर्णयाचा फारसा फटका मतांवर जाईल असं वाटत नाही, कारण यापेक्षा लोकांनी राष्ट्राकडे जास्त पाहून आणि मतदानाचा टक्केवारी होणार आहे किंवा त्याच्याकडे लोकांचं लक्ष असणार आहे असं वाटतं. धुळ्याच्या व्यापाऱ्यांना या केंद्र शासनाच्या ज्या काही विविध योजना आहेत, विशेषतः आयकर विभागाकडनं जे काही बदल केले जातात, हे आयकर विभागाचे महत्वाचे बदल जे आहेत त्या बदलांच्या बाबतीत, ज्या वेगवेगळ्या कलमांच्या अंतर्गत जे काही बदल झालेले आहेत त्याच्या बाबतीत, आणि केंद्र शासनाने हा आदिवासी बहुल जिल्हा असल्यामुळे याच्यामध्ये ज्या नवीन उद्योग येतील त्या नवीन उद्योगांना साधारणतः 5 वर्षासाठी आयकर माफी केली जावी, काही करांमध्ये सूट दिली जावी, जेणेकरून आजही भौगोलिकदृष्ट्या संपन्न असलेल्या हा जिल्हा ज्याप्रमाणे प्रगतीच्या वाटेवर जायला पाहिजे त्याप्रमाणे जळगाव नाशिकच्या तुलनेने प्रगतीच्या बाबतीत अजूनही बराच मागे आहे. आणि याचं कारण राजकीय क्षेत्राचं या शहराकडे या भागाकडे असलेलं दुर्लक्ष ही यातलं एकमेव प्रमुख कारण आहे. ह्यामध्ये केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने जर विचार केला तर एक चांगलं अँकर युनिट जर आणलं, ज्याप्रमाणे औरंगाबादचा विकास बजाज आल्यामुळे झाला, ज्याप्रमाणे महेंद्र आल्यामुळे नाशिकचा विकास झाला, ज्याप्रमाणे जैन इरिगेशन आणि बाकीचे मोठे उद्योग आल्यामुळे जळगावचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला, त्याचप्रमाणे या शहरामध्ये एखादं मोठं अँकर युनिट या केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने जर आणलं तर या परिसराचा विकास मोठ्या प्रमाणावर होऊ शकेल. कारण उद्योगांचा जर विकास झाला, उद्योग जर आले आणि उद्योगामुळे रोजगार जर वाढला, तरच त्या क्षेत्राचा विकास होतो असा आतापर्यंतचा अनुभव या आजूबाजूच्या जिल्ह्यावरून आपल्या लक्षात येईल. प्रचारामध्ये या गोष्टी जाणवतीलच, या गोष्टींवर लोकांची विचारणा उमेदवारांना होतेच आहे. ज्याप्रमाणे बऱ्याच वर्षापासून या शहराच्या लगत असलेल्या औद्योगिक वसाहतीजवळचा DMICचा जो केंद्र शासनाचा प्रकल्प आहे, जो दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर होता, जो जपान गव्हर्नमेंटच्या सोबत होणार होता, तो पहिले औरंगाबादला झाला, ज्यामध्ये पहिला फेज हा धुळ्याला होणार होता. तो अद्यापही धुळ्याला DMICची सुरुवात झालेली नाही. DMICच्या जागा अधिग्रहणापासून, DMICला पाणी मिळण्यापासून आणि DMICमध्ये उद्योग आणण्यापासूनच्या सगळ्या गोष्टी अजूनही बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे, ज्यामध्ये पहिल्या औरंगाबादच्या पहिले धुळ्याला या गोष्टी यायला पाहिजे होत्या, ज्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर रोजगार या DMICद्वारे निर्माण झाला असता, तो अद्यापपर्यंत झालेला नाही. त्याच्यामुळे प्रचारामध्ये या गोष्टी उमेदवाराच्या प्रचारकांना या परिसराच्या जनतेकडनं विचारल्या जात आहेत. अद्यापपर्यंत असं चित्र जरी स्पष्ट झालेलं नसलं तरी, परंतु तरी आपल्याला सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे
अजूनही बहुतांश जनता ही केंद्र शासनामध्ये एक स्थिर सरकार यावं आणि या स्थिर सरकारच्या सोबत या शहराचा जो खुंटलेला विकास आहे, जो थांबलेला विकास आहे किंवा जो कमी गतीने झालेला विकास आहे तो मोठ्या प्रमाणावर होईल या विश्वासानेच मतदान करणार आहे. या परिसराच्या शेतकरीसाठी, कारण या शहरामध्ये मी आपल्याला म्हटलं त्याप्रमाणे भौगोलिक सुबत्ता आहे, 3 राष्ट्रीय महामार्ग आहे, 2 राज्याच्या सीमा आहेत, अशा भौगोलिक सुबत्ता असताना सुद्धा या शहरामध्ये विशेषतः ऍग्रोबेस इंडस्ट्रीला फार मोठ्या प्रमाणावर वाव आहे. त्याच्यामुळे शेतकरी बांधवांना चांगल्या प्रकारे शेत उत्पादनामध्ये सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून दिल्याने शेतकऱ्यांनी वाढवलेल्या उत्पन्नावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांची मोठ्या प्रमाणावर जर संख्या झाली आणि त्यांच्यासाठी केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने विविध सवलती जर जाहीर केल्या तर मोठे उद्योग समूह या परिसरात येतील आणि या परिसरात ते उद्योग समूह जर आले तर त्याद्वारे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल आणि सुबत्ता होऊ शकेल. विशेषतः कापसावर, सोयाबीनवर आता सध्या सोयाबीनवर प्रक्रिया करणारे उद्योग आहेत, परंतु कापसावर प्रक्रिया करणारे उद्योग, इतर शेतमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांची या ठिकाणी कमी आहे. ती कमी जर पूर्ण केली गेली आणि केंद्र शासनाने यात विशेषतः लक्ष देऊन काही पॅकेज जाहीर केलं तर निश्चित पद्धतीने आपल्याला सांगता येईल की या क्षेत्राच्या विकासामध्ये निश्चित गती येऊ शकेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.